तर चला आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज मी हळदी कुंकू लावण्याऐवजी इथं तुम्ही बघू शकता अक्कलकोट मधून जे चंदनयुक्त अष्टगंध आणलं होतं म्हणजे ओलं अष्टगंध आहे आणि ते लावलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही. मला नक्की सांगा हळदी कुंकू योग्य आहे की हे चंदनयुक्त अष्टगंध लावलेलं योग्य आहे. तर मला लावल्यानंतर मी दोन वेळा अनुभव घेतलाय, लावल्यानंतर एवढं शांत वाटतं डोक्यावरती म्हणजे थंडगार लागतं, त्यामुळे मी हे लावलेलं आहे तुमच्याशी शेअर. नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण. सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर काल मी आणि राकेश वडील वगैरे सर्वजण साताऱ्याला गेलो होतो आणि त्यामुळं एक छोटासा मी जुना व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला होता, म्हणजे प्रॉपर व्हिडिओ मी देऊ शकले नाही गेली दोन दिवस. तर त्यामुळं विचार केला की आजचा जो व्लॉग आहे तो व्यवस्थित प्रॉपर द्यावा किंवा जे पण आज शेअर करेन ते व्यवस्थित शेअर करावं तुमच्याशी. तर चल आजच्या दिवसाची सुरुवात करू. पण आजच्या दिवसाची सुरुवात करण्या अगोदर काल म्हणजे साताऱ्याला जाताना येताना मला जे पण सुंदर दिसलं ते तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. छोट्या मोठ्या क्लिप्स मी घेतलेल्या आहेत. आता साताऱ्याला जाताना मी जातानाचा येतानाचा प्रॉपर व्लॉग का करत नाही यामागं कारण काय आहे, तर मोबाईलचं चार्जिंग जे आहे ते लवकर बॅटरी डाऊन होते, मग घरातून फोन वगैरे येत असतात त्यामुळे प्रॉब्लेम होतो. तर त्यामुळं विचार केला की व्लॉग करण्याऐवजी छोट्या छोट्या क्लिप्स ज्या घेतलेल्या बऱ्या. म्हणजे मला अचानक सुचलं की ते खूप सुंदर दिसत होते दृश्य आणि त्यामुळे तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. एक खूप जास्त नाही, एक दोन चार क्लिप्स आहेत, त्या तुम्ही अगोदर बघून घ्या आणि आजच्या दिवसाची मग आपण सुरुवात करू. तर चला त्या बघून येऊ आपण क्लिप्स. तर सकाळचे 5:45 वाजले असतील आणि समोर जो दिसतोय तुम्हाला तो चंद्र आहे. इकडे चंद्र दिसतोय आणि त्याच्या अपोजिट साईडला सूर्य उगवणार आहे, लाल भडक आकाश दिसतंय. तुम्हाला लक्षात येत असेल आता कॅमेरामध्ये एवढा डिटेल कलर जो आहे तो दिसत नाही पण डोळ्यांना खूप सुंदर दिसत होतं. आणि इथं बघा आता आलोय पंढरपूरवरती आणि पंढरपूरचं हे चंद्रभागेचं दर्शन आहे. तुम्ही देखील चंद्रभागेचं दर्शन करून घ्या आणि हे जे दृश्य मला पाहायला भेटलं ना, आता इथं परत सांगते की कॅमेरा हे सगळं काही कॅप्चर करू शकत नाही. या म्हणजे कुठेतरी कॅमेरा म्हणजे मोबाईलचा कॅमेरा जो आहे तो कमी पडतोय आणि खूप सुंदर कलर आणि खूप सुंदर ही हिरवळ दिसत होती. तर तुम्ही देखील चंद्रभागेचं दर्शन करून घ्या. तर चला साताऱ्यात पोहोचलो आणि त्यानंतर मग परत घरी निघालो आणि घरी निघाल्यानंतर हा सूर्यास्त आहे. आता पेट्रोल पंपावरती गाडी थांबली होती आणि पेट्रोल पंपाच्या तिथून मला हे दृश्य दिसलं, असं वाटत होतं की सूर्य डोकावून आमच्याकडेच पाहतोय, लपून पाहतोय असं वाटत होतं आणि त्यामुळे मी लगेच कॅमेरा काढला म्हणजे मोबाईल काढलं आणि हे पण दृश्य जे आहे ते तुमच्याशी शेअर करण्यासाठी परत टिपून घेतलं. आशा करते हे आवडलं असेल तुम्हाला. मग यायला अंधार झाला आणि आल्यानंतर बघा आता असं वाटतच नाही की हायवेनी येताना की हे सोलापूर आहे. 7-8 वर्षापूर्वीचं जे सोलापूर होतं आणि ते आत्ता जे सोलापूर आहे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर खूप छान वाटतं पुणे हायवेवरून येताना आणि सगळीकडे रात्रीच्या वेळीसुद्धा. तर जे पण दृश्य मला चांगलं वाटलं होतं ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. अशा करते तुम्हालाही हे आवडलं असेल आणि चंद्रभागेचं दर्शनही तुम्हाला झालं असेल, घडून आलं असेल. तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करू. तर या व्हिडिओमध्ये जे पण काही होईल ते मी तुमच्याशी शेअर करेनच. पण आता तुम्ही म्हणाल की साताऱ्याला जाताना ताई जाताना येतानाचा व्हिडिओ प्रॉपर तू अपलोड करत जा, पण शक्य होत नाही कारण की मोबाईलचं चार्जिंग जे आहे ते तेवढं म्हणजे बॅटरी टिकत नाही, मोबाईल ऑफ होतो त्यामुळे प्रॉब्लेम येतो. मग घरचेही फोन करत असतात वगैरे. आता आहे राकेशचा वगैरे मोबाईल असतो पण तरीही स्वतःचा मोबाईल असला की प्रॉपर ब्लॉग शूट करायला येतो, त्यामुळे मी शक्यतो टाळते की प्रॉपर ब्लॉग बनवायचं. तर हेच कारण आहे. आता बरेच जण म्हणजे माझ्या ओळखीचे जे इथले आजूबाजूचे जे लोक आहेत ज्यांना माझं चॅनल माहीत आहे ते आता म्हणतील की एवढं सगळं टेन्शन असताना हे कसं काही शूट करू शकते. म्हणजे आता एका दोघांनी तोंडावरही म्हणलेलं आहे की एवढ्या टेन्शनमध्ये कसं काही शक्य होतं तुला. तर हो, टेन्शन तर आयुष्याला लागलेलं आहे, सुख येईल सुख जाईल, पण त्यातूनही मी थोडासा पॉझिटिव्ह विचार करण्याचा प्रयत्न करते आणि जे पण डोळ्यांना सुंदर दिसतं त्याचा आनंद नक्की घेण्याचा प्रयत्न करते. तेच आहे आता सुख म्हणजे दुःख दुःख म्हणून त्या दुःखाला कंटाळू म्हणजे कवटाळून जर आपण बसलो तर मग काही फायदा नाही आहे. आपल्या महाराजांनी हे शिकवलंय कितीही दुःख समोर असेल, कितीही मोठं संकट समोर असेल तरीसुद्धा त्याला
खंबीरपणे सामोरं जाणंच खूप महत्वाचं असतं. तर असं हे दुःख आहे तसं आहे, पण थोडंसं हसत हसत त्याला सामोरं गेलेलं बरं असतं. तर हाच प्रयत्न केला की या एवढ्या टेन्शनमध्येही मी छोटे छोटे क्लिप्स घेतलेले आहेत, त्याबद्दल तुम्ही काही असं काही म्हणजे डोक्यामध्ये विचार घेऊ नका. म्हणजे हे जे आहे मी सांगते ते मला ओळखणाऱ्या म्हणजे खूप जवळच्या आजूबाजूच्या लोकांसाठी आहे. तर एवढंच, चल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओमध्ये मी एक खूप महत्त्वाचा फेसपॅक तुमच्याशी शेअर करणार आहे आणि एक रेसिपी पण शेअर करणार आहे. तर चला सुरुवात करू. लांबसडक दाट काळ्याभोर केसांसाठी जेवढं तेलाची गरज आहे, म्हणजे तेल जे मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे ते तर लावायचं आहेच आहे, पण काही गोष्टी ज्या आहेत त्या पोटातूनही गेल्या पाहिजे, जेणेकरून आपले जे पांढरे झालेले केस आहेत ते काळे होण्यासाठी मदत तर होईल, शिवाय आपले जे केस आहेत दाट आणि चमकदारसुद्धा होतील. तर त्यासाठी ते ऑइल लावायचं आहे, मसाज करायचं आहे, आणि त्यानंतर रोज आपल्याला 2 चमचे जे आहे ते आता मी तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आहे, ते तुम्हाला खायचं आहे. आता ही जी रेसिपी आहे खूप साधी सोपी आहे, पण रेग्युलर या रेसिपीला तुम्ही तुमच्या जेवणामध्ये तुमच्या आहारामध्ये घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथं बघू शकता मी 4 आवळे घेतलेले आहेत, 1 लिंबू घेतला आहे, थोडी हिरवी मिरची घेतली आहे, अद्रक घेतली आहे आणि कोथिंबीर, खूप सारी कोथिंबीर पण घेतलेली आहे. आता इथं कोथिंबीरच्या जागी तुम्ही पुदिना जर यूज केला तर तो जास्त चांगला होईल, पुदिना नसेल तर मग कोथिंबीर घ्या. आता मी इथं गावाकडे राहतो, इथं आमच्या इथे म्हणजे आमच्या भागामध्ये पुदिना मिळत नाहीये, त्यामुळं मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे. तर कोथिंबीर घेतली, स्वच्छ सगळ्या वस्तू धुवून घ्यायच्यात, लसूणही घ्यायचंय, लसूण मी सोलून ठेवले बाजूला. तर या सगळ्या वस्तू धुतलेल्या आहेत आणि आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये या सगळ्या वस्तू व्यवस्थित कट करून घालायच्या. तर तुम्ही आता म्हणाल की तेल लावल्याने, नुसतं तेल लावल्याने फरक पडत नाही का? पडतो, पण थोडा वेळ नक्की लागतो त्यासाठी. जर लवकर तुम्हाला रिझल्ट हवा असेल आणि खूप चांगले केस हवे असतील तर ही जी चटणी आहे म्हणजे आवळ्याची जी चटणी आहे रोजच्या वापरामध्ये म्हणजे रोजच्या आहारामध्ये घेणं खूप महत्त्वाचं आहे. असं नाही करायचं की 2 दिवस खाल्लं आणि 4 दिवस सोडलं, असं नाही करायचं. दररोजच्या दररोज ही चटणी जी आहे ती तुम्हाला खायची. आता ही चटणी तुम्ही आठवड्यातून एकदा करून फ्रीजमध्ये ठेवू शकता, काही होणार नाही या चटणीला. तर मी आठवड्याची चटणी बनवत नाही आहे, ती इथं 2 ते 3 दिवसाची चटणी बनवते. तर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही आठवडाभराची चटणी बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. तर कोथिंबीर घातली आहे, अद्रक सोलून घालायचं व्यवस्थित आणि त्यानंतर आवळा चिरून घालायचा. आवळा आवळ्यामध्ये आतमध्ये म्हणजे कठीण बी असतात, ते बी आपल्याला घालायचे नाही आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते आवळा कोणत्या पद्धतीनं कट करायचा आहे. बऱ्याच जणींना आवळा कट करायला थोडासा प्रॉब्लेम येतो, तर आवळ्याच्या वरती वरच्या बाजूला काही लाईन्स असतात, तुम्ही इथं बघू शकता. या लाईन्समध्ये चाकू घुसवायचा आणि या पद्धतीनं अपोजिट साईडला तुम्हाला काय करायचं आहे, चाकू प्रेस करायचा आणि खूप सोप्या पद्धतीनं आवळा तुम्ही कट करू शकता. आतलं हे जे बी आहे हे आपल्याला अजिबात घालायचं नाहीतर आपली जी चटणी आहे ती कडू होईल. तर या पद्धतीनं सगळे जे आवळे आहेत ते चिरून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आवळा कँडी जरी तुम्ही म्हणजे तुमची इच्छा असेल आवळा कँडी बनवायची तर ती पण रेसिपी मी लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि त्यामध्ये देखील आपल्याला आवळा भरपूर आवळे जे आहेत ते कट करून घ्यावे लागतात. तर इथं बघू शकता थोडंसं इकडं तिकडं जरी चाकू तुम्ही म्हणजे चुकीच्या ठिकाणी घातला तर आवळा कट करायला थोडासा प्रॉब्लेम होतो. तर त्यामुळे काय करायचं, ज्या लाईन्स त्यावरती असतात त्या लाईन्सवरती चाकू ठेवून प्रेस करायचा, म्हणजे आवळा जो आहे तो लवकर कट होतो. तर इथं 4 आवळे मी व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत आणि हे जे बी आहेत ते बी देखील आपल्याला फेकायचे नाही आहेत. तुम्हाला दाखवते आता हे 4 बी आहेत, हे सुद्धा आपल्याला फेकायचे नाही आहेत, याचा सुद्धा आपण वापर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही या बियांची म्हणजे साठवून करून ठेवू शकता, पण वाळवायचे आहेत बी आपल्याला. आणि 1/2 लिंबू मी पिळून घेते. तर लिंबू पण आपल्या म्हणजे केसांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि चटणीमध्ये एक मस्त असा स्वाद पण आणतो, म्हणजे चटपटी आपली चटणी होते, त्यासाठी लिंबू नक्की घाला. आणि सगळ्या वस्तू घालून आता थोडंसं मीठ घालायचं आहे, लसूणही घालायचे आणि सगळ्या वस्तू मिक्सरला थोडंसं पाणी घालून फिरवून काढायचंय. तर बस थोडंसं पाणी घाला, मी थोडंसं 2 चमचे पाणी घातलं आणि त्याच्यानंतरही थोडंसं पाणी घातलेलं आहे, जवळजवळ 2 चमचे. आणि इथं बघा आपली आवळ्याची जी चटणी आहे व्यवस्थित वाटून आपण बनवलेली आहे, पेस्ट बनवलेली आहे. आता इथं बघा माझ्याकडे या पद्धतीच्या हंड्या आहेत छोट्या, या हंड्यामध्ये मी भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. शक्यतो तुम्ही याला स्टीलच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवू नका, काचेच्या भरणीमध्ये किंवा अशा
भरण्यांमध्ये तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून आवळ्याची जी चटणी आहे ती दीर्घकाळ टिकेल। 15 दिवसही आवळ्याची चटणी टिकू शकते, पण व्यवस्थित ठेवणं महत्त्वाचं आहे। ही आवळ्याची चटणी दररोज कमीत कमी 2 चमचे जेवणामध्ये तुम्हाला सामील करायचे, जेवणामध्ये तुम्हाला घ्यायचे। याचा रिझल्ट जो आहे तो खूप लवकर आणि केस इतके चमकतात ना, सहज कोणी विचारेल की केसांना काय लावलेलं आहे, एवढे का केस चमकत आहेत, तर एवढं इथपर्यंत या आवळ्या चटणीचा किंवा आवळ्याचा फरक, आवळ्यांनी फरक पडतो केसांमध्ये। तर नक्की ट्राय करा, आजच तुम्ही ही चटणी बनवून घरच्या घरी ठेवा फ्रीजमध्ये आणि सुरुवात करा। मी तर सुरुवात केलेली आहे, तुम्ही देखील सुरुवात करू शकता। खायला पण छान टेस्टी लागते, लिंबू असतो। हवं तर तुम्ही चाट मसाल्याचाही वापर करू शकता। तर चटणी आपली तयार आहे। चटणी तयार केल्यानंतर लगेच मी आता फेस पॅक बनवणार आहे, आणि हा जो फेस पॅक आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण की पूर्वीच्या काळापासून याचा वापर होत आलेला आहे, आंघोळीसाठी म्हणा किंवा फेस पॅकसाठी म्हणा। तर आता इथं एका प्लेटमध्ये मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आपण ज्वारीच्या पीठापासूनच फेस पॅक बनवणार आहोत। आता तुम्हाला ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल, पण पूर्वीच्या काळी म्हणजे जुन्या स्त्रियांना हे सगळं काही माहीत आहे, आणि आपण मात्र हे कुठंतरी विसरून गेलेले आहोत। तर इथं बघा, ज्वारीचं पीठ एक मुठभर घेतलेलं आहे, म्हणजे अर्धी छोटी वाटी, आणि त्यामध्ये एक चिमूटभर हळद पावडर घातलेली आहे, आणि त्यानंतर खोबऱ्याचं तेल 1-2-3 चमचे घातलंय मी, माफ करा, 2-3 थेंब घातलेला आहे, आणि त्यानंतर थोडंसं पाणी घातलंय 1/2 चमचा। तर थोडं थोडं पाणी घालत जायचं यामध्ये, दुसऱ्या कशाचाही वापर यामध्ये करायचा नाहीये। तर बघा, या पद्धतीनं थोडं थोडं पाणी घालायचंय, मिक्स करायचंय, आणि पातळ याचा एक पॅक बनवायचा आहे आपल्याला। पूर्वीच्या काळी या पॅकचा आंघोळीसाठी खूप जास्त वापर व्हायचा, आणि डिलिव्हरी बायांसाठी देखील आवर्जून हाच पॅक वापरायच्या आंघोळीसाठी। तर आता आपण पण सुरुवात केली पाहिजे नॅचरल वस्तू वापरण्यासाठी। तर ज्वारीचं पीठ सगळ्यांच्या घरामध्ये असतं, त्यामुळं आता हा पॅक जो आहे तो खरंच सगळ्यांनी, माझ्या व्ह्यूअर्सनी तर सगळ्यांनी वापरावा अशी मी विनंती करते। तर साबण वगैरे, म्हणजे चेहऱ्याला साबण किंवा फेस वॉश वापरण्याऐवजी हा पॅक जो आहे तो यूज करू शकता। तर आपलं हे जे बघू शकता मिश्रण जे आहे ते तयार आहे, चटणी तयार आहे, आणि लगेच इथं आता आपल्याला फेस पॅक वापरायला सुरुवात करायची आहे। तर आता हे तयार आहे, आता याचा उपयोग कसा करायचा हे आपण ठरवायचं आहे। याचा उपयोग तुम्हाला फेस पॅक सारखा करायचाय की याचा उपयोग तुम्हाला फेस वॉशर म्हणून करायचंय हे तुम्ही ठरवा। आता तुम्हाला फेस पॅक म्हणून जर उपयोग करायचा असेल तर फक्त काय करायचं, चेहऱ्यावरती लावायचं, 10-12 मिनिटांनंतर याला कोमट किंवा थंड पाण्याने धुवून काढा। बस फेस पॅक म्हणून याचा वापर झाला। तुमची स्किन जी आहे, ज्या भागामध्ये तुमची स्किन काळवंडलेली आहे किंवा चेहरा तुमचा थोडासा टॅनिंग दिसत असेल चेहऱ्यावरती, तर ते क्लिअर होऊ शकतं म्हणजे या फेस पॅकमुळे। आता हे फेस वॉशर म्हणून आपण कसा वापर करू शकतो, तर तुम्ही, आता मी तेच करणार आहे, मी आणखीन चेहरा धुतलेला नाही, तर मी याचा फेस वॉश म्हणून वापर करणार आहे। फेस वॉश म्हणून कसं वापर करणार आहे हे बघा। आता पूर्वीच्या काळी, तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण पूर्वीच्या काळी आंघोळीसाठी याचा वापर कराय की म्हणजे लोक करायची, डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणजे बाळातपणी बाईसाठीही याचा उपयोग जास्तीत जास्त स्त्रिया करायच्या। तर आता बघा, याचा वापर मी फेस वॉशर म्हणून कसा करणार आहे, तर फक्त काय करणार आहे, चेहरा मी धुतलेला नाहीये, काही आवश्यकता नाहीये चेहरा साबणाने वगैरे धुवायची, तर हे फेस वॉशर आणि फेस पॅक दोन्हीही कार्य करू शकतं। तर तेच मी आता यातून दाखवते। फक्त काय करा, तुम्ही लावून ठेवा। लावून किती ठेवायचंय, 2-3 मिनिट या पद्धतीने व्यवस्थित जाडसर थर लावा। तुम्ही याला पूर्ण बॉडीलाही लावू शकता। परत सांगते, अगोदरच्या स्त्रिया याचा उपयोग आंघोळीसाठी करायच्या, तर या पद्धतीने मी फक्त चेहऱ्याला लावून दाखवते तुम्हाला। तर अशा पद्धतीनं तुम्ही लावून घ्या। फक्त 2 मिनिट ठेवा चेहऱ्यावरती, आणि त्यानंतर काय करायचंय, आता मी 2 मिनिट ठेवते आणि त्यानंतर परत तुमच्याशी शेअर करते। पूर्ण वाळू द्यायचं नाही या पॅकला। तर काय करायचंय बघा, फक्त आणि फक्त 2 मिनिट वेट करायचंय, आणि 2 मिनिटानंतर हे पूर्णपणे वाळलेलं नाहीये लक्षात ठेवायचं, पूर्ण सुकू द्यायचं नाही याला। हलकसं कोरडं झालं की आपण याला काय करायचंय, या पद्धतीनं मसाज करायचंय, सर्कल टाईप सर्कलमध्ये म्हणजे गोल गोल या पद्धतीनं मसाज करायचंय। तुम्ही दोन्ही हाताने करू शकता, तर माझ्या ह्या हातात हे म्हणून मी काय एका हाताने करते। तर
या पद्धतीने तुम्ही मसाज करू शकता। जे पण चेहऱ्यावरती, बॉडीवरती, हातावरती, पायावरती टॅन आलेला आहे, टॅन झालेली तुमची स्किन, ती रिमूव्ह व्हायला खूप जास्त ज्वारीच्या पिठामुळं मदत होते। तुम्ही घरी विचारा, आईला किंवा आजीला विचारा की ज्वारीचं पीठ जे आहे ते आंघोळीसाठी पूर्वी वापरलं जायचं का, किंवा बाळातपणी बाईसाठी ज्वारीचं पीठ वापरतात का, हे तुम्ही विचारू शकता। तेव्हा तुमच्या लक्षात येईल। या पद्धतीनं तुम्ही मसाज करा। स्क्रब झाली पाहिजे आपली स्किन जी आहे। ज्वारीचं पीठ थोडंसं म्हणजे एकदम पावडर टाईपमध्ये नसतं, थोडंसं मध्ये कण असतात आणि त्यामुळे आपल्याला काय होतं, व्यवस्थित प्रॉपर आपली स्किन जी आहे ती स्क्रब होते आणि टॅन जे आहे ते निघून जातं। असं प्रॉपर मसाज दिल्यानंतर मग तुम्ही चेहरा धुवू शकता। आता यामध्ये जे तेल आहे ते काय कार्य करतं, आपली स्किन जी आहे ती ड्राय होऊ देत नाही आणि पॅक थोडासा जरी कमी जास्त वाळला तरी चालतं, कारण की आतमध्ये ऑइल असतं। तर म्हणजे आपली स्किन जी आहे त्याला टवटवीत ठेवायचं काम जे आहे ते खोबरं तेल करतं। आणि पूर्वीच्या काळी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस आंघोळ घ्यायच्या, म्हणजे बाळंतपणबाईची आंघोळ, बाळंतपणबाईला आंघोळ घातली जायची तेव्हा हे हमखास वापरलं जायचं। आणि तुम्हाला माहित आहे बाळंतपणबाईनंतर म्हणजे 1-1.5 महिन्यानंतर माहेरी माहेरहून सासरी जेव्हा येते तेव्हा ती किती, तिचा कलर जो आहे तो किती खुललेला असतो ते यामुळेच। तर तुम्ही ही जी आपली जुनी पद्धत आहे ते यूज करून तुमचा रंग जो आहे तो खुलवू शकता। तर आता मी याला धुवून येते आणि हे जे आहे उरलेलं मी हातांना लावणार आहे, तुम्ही बघू शकता हाताला लावणार आहे मी। आणि चला मी चेहरा अगोदर धुवून येते। तर मी चेहरा धुतलेला आहे थंड पाण्याने, हवं तर तुम्ही कोमट पाण्याने धुवू शकता आणि बघा चेहऱ्यावरती फरक थोडा का होईना तुम्हाला लगेच दिसतोय। आणि रेग्युलर जर तुम्ही याचा वापर केला, दररोज जर तुम्ही याचा वापर केला तर तुमची जी स्किन आहे ती गोरी व्हायला खूप जास्त मदत होते। आणि गोरी होतेच, म्हणजे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही घरच्या मोठ्यांना विचारा की पूर्वीच्या काळी ज्वारीचा पिठाचं म्हणा किंवा बेसनच्या पिठाचा किती जास्त आंघोळीसाठी म्हणा किंवा चेहरा धुण्यासाठी, म्हणजे फेस वॉश किंवा फेस पॅकसाठी, दोन्हीसाठी वापर व्हायचा, हे तुम्ही घरच्यांना विचारून बघा आणि तुम्हाला घरचे सांगतीलच। आणि आता बघा पहिल्याच वॉशमध्ये फरक बघा तुम्ही। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा। असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला टाटा, बाय बाय।